बाउंसा आगरा मोल भी बोले लोग वाले करमन जात में जी चलो उठी हाँ ये सांग काय अभी विधानसभा निवडून गेल्यानंतर शिवसेना विधानसभेतले ते माझे पक्ष प्रतोर म्हणून त्यांच्या हाताखाली मी काम केलं. ते व्यासपीठावर उपस्थित असताना आपण उगाच आगाऊपणा करणं काय माझ्या शिस्तीत बसत नाही. अरे आम्ही तुम्हीच नाही, आम्ही सुद्धा त्यांना गजा भाऊच म्हणतो. त्यांनी मला पटकन विचारलं तुम्ही मला गजा भाऊच म्हणताना, म्हणलं हो. आणि शिस्त आम्हाला त्यांनी शिकवलेली आहे. विधानसभेचं काम चालू असताना अर्थसंकल्पावर परवानगी मागण्यांवर चर्चा आणि मतदान असतं, त्यावेळी त्यामध्ये व्हीप काढायची, व्हीप आदेश ज्याला म्हणतात पक्षादेश, आणि खाली त्यांची सही असायची आणि ते बारीक बघायचे. रात्री 8:30 वाजले 9 वाजले सकाळी 10 सुरू झालेला सभागृह, कोण हजर आहेत आणि कोण गैरहजर आहेत. बरं ते एवढे हुशार असायचे आम्हाला वाटायचं सभागृहात भाऊ दिसत नाही, चला बाहेर आलो का भाऊ बाबीत बसलेले, कुठं चाललं रे, अरे का भाऊ आता आलो लग्न करून आलो, कुठं बोलायचं. तर असे आमचे कौटुंबिक स्नेह असलेले गजानन कीर्तिकर साहेब नंतर दिल्लीला गेले, खासदार म्हणून गेले. आणि आज मला 3-4 दिवसापूर्वी मला त्यांच्या गोकुळ कळमकरांचा फोन आला, ते पण कळमकरच आहेत. मी भाऊंचा पी ए बोलतोय आणि 29 भाऊ तुमच्याकडे येणार आहेत, म्हटलं स्वागत आहे, येऊ द्या मी आहे इथे. भाऊंनी सुद्धा नगरला पोहोचल्या 26 तारखेला मला फोन केला की मी नगरला पोहोचू. मला त्यांचा फोन का आला याच्यावर विचार केला. स्वाभाविक आहे कारण आता अनिल भैया राहिले नाही, उपनेते होते आणि 15 वर्ष विधानसभेत काम केलेलं एकमेव सहकारी या जिल्ह्यात मी आहे. पण मी पण सध्या विचार करतोय की मी फार आता लोकसभेच्या मतदारसंघात फिरायला लागलो तर उगाच माझ्याकडे उमेदवारी येईल म्हणून मी टाळलं. सांगते आता आमची इच्छा नव्हती तुम्ही खासदार व्हावं, पण तुम्ही झाले की नाही. पण राजकारणात सांगता येत नाही कधी काय होईल हे सांगता येत. विरोधाचा भाग सोडून द्या, त्यावर मी केस काळी करत नाही. आता म्हातारा दिसावं म्हणून म्हातारा दिसल्यावर कदाचित दिल्लीला पाठवतील हो. त्यातला गमतीचा भाग आपण सोडून देऊ. सत्ता परिवर्तन तुम्ही सध्या अनुभवत आहात. 15 वर्ष तालुक्यात तुम्ही सत्ताधीश होतात, गेली 2.5 वर्ष तुम्ही विरोधी पक्षात आहात. आपल्या तालुक्यापुरता जर विचार केला, आता 15 वर्षामध्ये मी कधीच कुठल्या विरोधी पक्षाच्या माणसाला कार्यकर्त्याला हेतू पुरस्कार त्रास दिला नाही. आपली अडचण घरी कुठं झाली तीच तुम्हाला सांगता येत नाही दुर्दैवाने. आपल्यातलं चित्र तिकडे गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला. तिकडे जे गेले ना आता आमदार आमदार म्हणून फिरतय ना रात्री बिरात्री, ते तमाशे थिएटरात नाचतात तसे जागरण गोंधळात नाचतय, ते आपलं तालुका प्रमुख. आता इथं एकही जिवंत राहिला नव्हता माझ्या समोर टिकणार म्हणून आपलं उचलून तिकडे नेलं. आणि त्याच्या डोक्यात अशी घुमघुमी का मी शिवसेना संपवून टाकली. आपण ज्यांना मुख्यमंत्री केलं ते गेले, शिवसेना संपली गाव. जोरात धावाल ना तुम्ही तेवढं दुप्पट टाकतील उचलून वर येत असतो अजून त्याला माहित नाही. स्वाभाविक आहे, मानवी स्वभावामध्ये भीती हा एक गुण अंतरंगामध्ये कुठेतरी दडलेला असतो. भीती आईची असते, कधी भीती वडिलांची असते, कधी भीती गुरुची असते, कधी भीती ज्येष्ठ मित्राची असते, कधी समुदायाची असते, समाजाची असते. लोकशाहीचं हे तर वैशिष्ट्य आहे ना. शेवटी आपली निवडणूक स्ट्रॅटेजिकली आपण चुकलो. 3 निवडणुका मी जिंकल्या, त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये कमीत कमी 4-5 उमेदवार उभे असायचे. माझी मतं 70,000, 75,000, 80,000 या रेंजमध्ये राहील. उरलेल्या मतांची विभागणी व्हायची ना आपण जिंकून यायचो. यावेळेला या जिल्ह्यामध्ये काही डावपेच खेळले गेले, शिवसेनेचे आमदारांची संख्या वाढू द्यायची नाही हा जो काही निर्णय वर एके ठिकाणी झाला, त्यात जे काही बळी गेले त्यातला मी एक बळी आहे. तांत्रिक दृष्ट्या माझा पराभव झाला, पण लोक आजही माझ्याच बरोबर आहेत.
मुद्दा राहिला लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आपण कसं वागावं काय वर्णन करायचं हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. त्यांची आता मी नाही तो शब्द वापरत ना भाऊ अकलेचा. आणि म्हणून कोणीतरी गावामध्ये मला विरोध करतोय मग त्याला पोलीस यंत्रणा हाताशी धरून त्याला अडकवायचा, अडकत नसेल तर आणून बसून ठेवायचा, बेल्ट मी मारायचा आणि माझ्या ऑफिसला आणून घाल. यासाठी पोलीसची गाडी आहे काय? आपण इकडे राज्यमंत्री म्हणून काम केलं मला माहिती बोलतो ना तर आता कसं बोललं घालून तेच चाललंय. अडचण अशी होती आमची तर भाऊ म्हणाले अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करा. तुम्ही बोललं सर मला माहिती मोठ्या साहेबांचं वाक्य असं आहे अन्याय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक खुशी असतो असं साहेब म्हणाले. बरोबर. प्रश्न असा असतो आमच्या समोर आता श्रीकांतने सहज सांगितलं फोन आले की शक्यतो महिला पेशंट्सना तुम्ही तपासूच नका हातच लावू नका. बाबा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून टाक लगेच उत्तरच देऊन टाकतो तुला एका मिनिटात बसवलेले आहेत ना मग अडचण होत. म्हणजे काय उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना आपल्याला उमेदवार सुद्धा मिळू नयेत याच नाव या देशातली लोकशाही असा ह्याचं नाव हुकुमशाही आहे. विरोधकांना उमेदवारच मिळू द्यायचे नाहीत. अडकवून टाकेल बंद करून टाकेल कसा धंदा करतो कसाची सेवा चालवतो. चांगली गोष्ट आहे म्हणजे इतका सुंदर लोकप्रतिनिधीचा मनामध्ये जर विचार येत असेल की माझ्या मतदारसंघातली जनता मी उपाशी मारीन त्याच्या इतका सुंदर मौलिक विचार असू शकतो. आता असा लोकप्रतिनिधी मिळणं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मला या मेळाव्याच्या निमित्ताने एवढं सांगायचं की 2 तारखेला आजची तारीख 29 आहे 2 तारखेला आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या गटांचं प्रारूप वर्तमानपत्र प्रसिद्ध होणार आहे. आपले 5-6 गट झालेले आहेत. पंचायत समितीचे 10-12 झालेले आहेत. त्याच्यानंतर 1 महिन्याने आरक्षण निघेल 50% महिलांना जागा जातील 1 SC शेड्यूल कास्ट आणि 1 शेड्यूल ट्राईब. निवडणुका आपल्याला लढवायच्याच आहेत. लढवायच्या ना हरकत. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच निवडणुका आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी लढायच्या नसतात. आपण किती जागा लढलो महाराष्ट्र याच वेळेला 124 जिंकला किती 57 पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे ना. मुख्यमंत्री आपले राजकारणात कधी काही घडत तो विषय नाही. आजच्या मेळाव्याचा तो विषय नाही. ते जिथं योग्य व्यासपीठ असेल तिथं बोलू. काळही त्याची दखल घेईल योग्य झालं अयोग्य झालं काय असेल नसेल. पण शेवटी 15 वर्षाच्या मेहनतीने आणि ज्या ताकदीने हे सगळं उभं केलं हे आता टिकवायचं कसा खरं आमच्या पुढचा प्रश्न. आणि हे टिकवण्यासाठी जर शासकीय यंत्रणेला हाताशी धरून आमच्या लोकांच्यावर अन्याय होणार असतील तर मला तर डायबिटीस आहे गजाभाऊन चॉकलेट खाताना पाहिल्यावर तुम्हाला शंका आली शुगर आहे. त्यांनी मला विचारलं लाव की म्हणलं मलाही आहे कारण तसा असल्याशिवाय लोकसभेत पोहोचताच येत नाही. असे काहीतरी आजार असल्याशिवाय लोकसभेत जातो का. आणि म्हणून फार चिंता करण्याचं कारण नाही. आपण चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक पंच काय झालं रे कचरांना वजन वाढलं तुझं बसू नको. आणि म्हणून प्रत्येक पंचायत समितीच्या गणामध्ये येऊन तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या उमेदवाऱ्या निश्चित केल्या जातील. आणि अजून एक सल्ला देतो जे असे चाललेत ना ज्यांना असं वाटतं अंधारात आम्ही काय करतोय कळत नाही मावळा देत सगळे त्यांनी निघून जा कृपा करून माझ्या पक्षाची अडचण नका करतो. आम्हाला सगळं माहिती आहे कोण कोणाला भेटतो कोण कोण अशी काय गप्पा आणतो स्वतःला अतिशय आम्हाला समजतो. तेव्हा लक्षात ठेवाय शिवसेना अनेक आले अनेक गेले पक्ष चालत असतात पक्ष कोणासाठी थांबत नसतात. आणि मी नसलं उमेदवारच नाही सोडून देईल मतदारसंघ पण तुला तर नाही तिकीट देत जा यांचा उद्या मला
उद्या मी निवडून आणायचे हे साधे गट नोंदणीलाच नाही आले, बसले इळतच्या घाटात जाऊन मी काय करू? हे चालणारच नाही, हे चालणार नाही. मला मी जोपर्यंत इथे या शिवसेनेच्या पारनेर तालुक्याच्या राजकारणातला मध्य व्यक्ती म्हणून उभा आहे तोपर्यंत पक्ष शिस्तीनं चालत. दिवसभर एक रात्री पाटील पुढे काय झालं रे? काय झाला? थोडीच चालायचं नीट. सगळे पडले तरी मला चिंता नाही. काय होती शिवसेना मला माहिती हो, दाते सरांनी सहज उल्लेख केला. पहिल्या तीन वेळा बाबाजी तू सगळ्यात जुना आहे, मी ते कोणतरी भाषण केलं, मी आतूच केलं सगळ्यात जुना बाळासाहेबांचा. काय मुक्का गुलाल कधीच नाही बाप त्यांना पाहिले. जेव्हा तिकीट बदलायचा निर्णय झाला मातोश्रीवर आणि मला उमेदवार आली तेव्हापासून काय त्यांच्या अंगावर गुलाल यांनी मुक्काच पाहिलं. नुसते कडवट निष्ठावाना सुद्धा जनता तुमच्या सोबत नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि अजूनही लोकांची मनं जिंकणे एवढं वक्तृत्व मी माझं साबूत ठेवलेलं आहे. मी जेव्हा लोकांना हा बोलतो आता तर मोकळा आहे हो, आता मोकळा आहे. आमदार होता जबाबदारी होती, सभापती केलेच ना आपण, ते तर पहिल्या गाडीने निघून गेले. आता तुला निवडून येऊ दिले पट्टे सोपं, वेळ येऊ द्या फक्त. फार फार वेळ नाही, 2 महिने. आणि 2 महिने आपल्याला संघर्षातून पुन्हा ही संघटना मोठ्या ताकदीने उभी करायची. अन्याय सहन करा, थोडासा अन्याय होईल नाही म्हणत नाही. मला तर सुभाष सासवडे इथं बोलला, तुम्हाला अंतर्गत काय चाललंय? भाऊ कोरगावकर सारखा चांगला संपर्क प्रमुख आपल्याला मिळणं या प्रसाद भाग्य लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेला अन्याय झाला त्या त्यावेळेला भाऊने ताकदीने आम्हाला सगळ्यांना मदत केली होती, हे पण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून एक तरी नेहमी खरं असेल ते बोलतो, खोटं बोलत नाही. मी कोणाची हानी हानी करायला मोकळा नाही. मला आयुष्यात जे मिळायचं परमेश्वराने द्यायचं, साहेबांच्या कृपेने जे मिळायचं ते मला मिळाले. तेवढं बेईमानी माझ्या रक्तात नाही. जे काय करेल ना सांगून करेल, तेवढी हिंमत आज या बाळगून आहे स्वतःच्या जवळ. मिंदेपणा आयुष्यात पत्करायचं नाही तर तुम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक. माझ्या नगरसेवकांच्यावर अन्याय होतोय का? होतोय. मार्ग काढून दिला, मुंबईला भाऊंना पाठवलं, भाऊंनी राहण्याची व्यवस्था केली हॉटेलमध्ये, तुम्हाला एकनाथ शिंदेकडे घेऊन गेले, मदत होत नाही. पुन्हा भाऊंना जाहीरपणे सांगतो, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटा, जा मदत होईल. वेळ लागतोय मला मान्य, पण आपण संघर्षातून जातो आहोत. आणि ज्या वेळेला संघर्षातून जायचं असतं, अडचणीतून बाहेर पडायचं असतं, अडचणीच्या काळामध्ये ताकदीने उभा राहणाऱ्या माणसाला शिवसैनिक म्हणतात. अरे सुखाचे दिवस पाहिले ना राव तुम्ही, 15 वर्षे पाहिले की नाही? प्रामाणिकपणे सांगतात. काम घेऊन आले आणि बिनमुख परत गेले असं कधी घडलं नाही. जातील गेले ना 2.5 वर्ष बोलता बोलता संपले. 7 ते 7 महिन्यात विधानसभा पण होणार आहे, माझं वाक्य आज घेऊन तुम्ही काय होत जे चाललंय ना सगळं फार पुढचं आहे. आदरणीय जाणते राजे काय आहेत त्यावेळेला कळलं गेली होते, फक्त वेळ देऊ करू आपण काय करायचं. सगळ्यांना सगळं करता येत. मला मी विधानसभेचा बिनविरोध उपाध्यक्ष झालो का? समोर त्यांच्याकडे आमदार नव्हते काय उभे करायला? का मतदान नव्हतं त्यांच्या बाजूने? का बिनवरच सोडलं मला? खूप गमती असतात राजकारण. आमचा बोलला नवनाथ निवडून आला, दुसऱ्या दिवशी गायब केला होता. 5-50 पोरांचा घेराव घातला घराला, म्हणजे घराला घेराव घाला. आई वडिलांना सांग पुढे घेऊन येत. मग मुलाला पाठवलं पुण्याला, नवनाथ म्हणून मला पुण्याहून घेऊन या. नवनाथ करे खोट. दुसऱ्या दिवशी माणूस उचलायचा लगेच, कट नोंदणीला जीव द्यायचा नाही. म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं? लटकू करून टाकायचं. आपल्याकडे ठेवायचं नाही घटना दिन लिहू द्यायचं नाही. तिकडे वापरा लटकला नवनाथ मी लक्षात आले चूक दुरुस्त केली नाही. काय झालं रे? अरे वजन का वाढवत रे एवढे? आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. माननीय खासदार साहेबांना आपल्याशी बोलायचंय, पण थोडा मेळाव्यामध्ये सगळ्यांनीच
जे काही खरं होतं ते सांगण्याचा तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही प्रयत्न केला. सुरेश काळेला बघता आलो नाही, वेळेवर मी लवकर चिठ्ठी दिली असते पहिला नंबर लावला असता. आणि म्हणून मी खासदार गजानन केरकर साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. माझे दोन शब्द संपवतो आणि त्यांना विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करा.